नमस्कार, मी तुमचा आवडता लाडका जुलेकांत उर्फ जुल्या। माझं खरं नाव आहे सोहेल सलीम मनेर, राहणार लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। माझी आत्ता 12 झाली। माझा लहान भाऊ गॅरेजमध्ये काम करतो, माझ्या वडिलांचा घोड्याचा व्यवसाय आहे आणि माझी आई घरीच असते। आपलं राहुल्या हो, तो मला 12 पेपरला माझ्या संगत होता, तो आम्ही लय दंगा करायचो, त्यानं मला बरोबर हेरलं होतं। मला एक दिवस त्याला फोन आला की तू बाबा ह्या वेबसिरीजमध्ये काम करशील का, मला लय वाटलं, मला पटली जा माझी वेबसिरीज ती। मग असाच चतुर्भावड्याचा एक रोल होता आमच्या घोड्यावर, चतुर्भावड्या पडला, तो सर मला म्हणलं चेष्ट तू या वेबसिरीजमध्ये काम करशील का, मी म्हणलं होय होय करतो गे। असं मला म्हणत म्हणत 6 महिन्यानंतर मला ही वेबसिरीज भेटली बघा। माझा आवडता अभिनेता मकरंद अनासपुरे, ती जी ॲक्टिंग करतात का नाही मला खूप आवडते, आणि माझी आवडती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी। माझा आवडता चित्रपट आहे गाढवाचं लग्न, त्यात मकरंद अनासपुरे सरांनी खूप चांगली कॉमेडी केली, त्यामुळे मला तो पिक्चर आवडतो। पहिला सीन होता माझा सायकल टाकला सीन, आणि तो मला 2 डायलॉग दिलत, ओ शेट ओ शेट, मला वाटलं नव्हतं मला जमल। आणि दुसरा सीन लागला माझा रिमा तोडायचा, शेटला म्हणलं शेट हे रिमा तोडून आपण पैसे वाढवाय की यात, मग तोवर नाना येऊ का नको, शेटला ज्या ज्या मारलं शेट पाहिलं की मला वाटलं नव्हतं नाना येतली, नानाने मला मागं येऊन दिला दबू का, तसा मी रिमला तटून आलो माग आणि चन्नू झाला बघा माझ्या डोक्यात। नित्या गाडू सगळी बसायची हो, बाळासाहेब राहुल्या चतुर्भावड्या, मी कधी बसलो नव्हतो। नित्या एक दिवस मला म्हणला चल तू बी बस गाडी, मी बी आपला हौसन बसलो की, मी आपल्या धरलं नव्हतं काय नव्हतो, जशी नित्यानं गाडी उचलली तसा मी उलट्या माघारी, तुम्हाला काय सांगायची गंमत। आणि दुसऱ्या वेळा मी बाळासाहेब आणि चतुर्भावड्या सीन होता हो, मग ती पार्टी तुम्ही बघितलं असेल की, तेव्हा मी सारखं असं करायचो हात हलवायचो, अहो पुढलं मला काहीच दिसत नव्हतं, मी नुसतं असा हात हलवायचो, बाळासाहेब डायलॉग बोलायचो, मी नुसता होय होय बाळासाहेब होय होय बाळासाहेब म्हणायचो, मला काहीच कळत नव्हतं तिथलं। आणि तिसरं मग तुम्हाला सांगतो की बघुल्याचं, तुम्ही बघितलं असेल की बघुल्याचं मटणाचा एपिसोड, तर शेट आमचं बघुल सोडायचं एकीकडं, बघुल जायचं एकीकडं, बाळासाहेबानं लावला होता पूर्ण कॅमेरा असा, मग शेट सोडायचं बघूला जायचं बघी तिसरीकडे, तसं तसं माझ्या हातानं मटण सडलं तू बघितलं का नाही। पहिल्यांदा मी ऍक्टिंग केली हो, चतुर्भावड्याबरोबर माझा पहिला रोल होता, मला वाटलं नाही मी एवढा फेमस होईन, मी एकट्याम घोडा घेऊन गेलतो लग्नाला, तो मला एक जर म्हणला अरे झुल्या इकडे, मी बी यायला बडलो, यायला म्हणलं माझं नाव झुल्या, मग मला वाटलं ते म्हणला मी तुझा एपिसोड बघितला आहे एक गाव 13 बांधगडीचा, मग म्हणलं होय होय मी चायत्यात। आणि दुसऱ्या टाइम मी बाहेर गेलतो गावाला फिरायला, तो तिघं चौघ जण होती, मला म्हणली हो खो तो झुल्या चाललाय, मला बोलवला, अशी जमली त्यांनी, सेल्फी बिल्फी काढली माझ्या संग, लय भारी वाटलं मला। अहो आमच्या गावात सगळी मला आधी सोयलच म्हणायची हो, जेव्हा ह्या वेबसिरीजचा एपिसोड आला तेव्हापासून सगळी मला झुल्याच म्हणते ती, सोहेल कोण बोलतच नाही, आणि मी बाहेर कुठं गेलो तर मला सगळी झुल्याच म्हणते ती, या वेबसिरीजनं मला एक वेगळी ओळख निर्माण करून दिल्या। मला इथून पुढं या कलाक्षेत्रातच मोठं नाव करायचं आहे। आमचे डायरेक्टर सर आमच्या गाव शेजारचं जायचो हो, त्यांनी मला अजून कधी फरक समजलं नाही, ते सगळं आपलंच करून घेतात, अजून आहे का नाही काय माझं चुकलं तर ते म्हणतात तू काय टेन्शन घेऊ नको मी आहे तुझ्यासोबत, त्यामुळे मला अशी वेगळी ओळख निर्माण करून दिल्या हो डायरेक्टर सरांनी। ह्या वेबसिरीजमध्ये मला काम करू देतील मला असं वाटत नव्हतं, पण माझ्या घरच्यांनी लय सपोर्ट केला, कधी मला म्हणत नव्हती एवढा वेळ का झाला काय झालं, त्यामुळे मी त्यांचा आभार मानतो। आणि माझे सहकलाकार चतुर्भावड्या बाळासाहेब नित्या राहुल्या नाना आमचे डायरेक्टर सर असतील त्यांचं मी आभार मानतो। तर प्रेक्षको तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट करता, असाच सपोर्ट करत राहा,
आणि त्यासोबतच हे धर्मा एंटरटेनमेंट चॅनल हेही सबस्क्राईब करा काय आणि बाजूची घंटा पण दाबा. धन्यवाद.